कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या गुळाची आवक झाली आहे. या गुळाच्या सौद्यांमध्ये प्रति क्विंटल 6,501 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बी के अतितकर यांच्या अडत दुकानात तानाजी जाधव आणि सागर जाधव यांचा गुळ, तर भैरवनाथ अडत दुकानात पुण्यातील शेतकरी दत्तात्रय सावंत यांचा गुळ लिलावासाठी आला होता. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते आणि बाजार समितीचे सभापती बाबा सोलाड, उपसभापती संगीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सौदे काढण्यात आले. या मुहूर्ताच्या सौद्याला 6,501 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला, तर किमान दर 3,300 रुपये प्रति क्विंटल इतका झाला. अतुल शहा यांनी 6,501 दरानं 10 किलोचे 51 रवे खरेदी केले. इतर सीझनपेक्षा कमीत कमी 15 दिवस तरी आज गुळा चालू केलेला आहे आणि आज आमच्या गुळाचा इथं सौदा झालेला आहे. सदरचा सौदा मुहूर्ताचा म्हणून 6,500 हा उच्चांकी दर मिळाला आहे आणि सरासरी दर जो आहे तो 4,000 ते 5,000 दरम्यान मिळेल अशी अपेक्षा आहे. आजसुद्धा दर साधारण 4,000 ते 4,200 मिळाला आहे, पण या दरामध्ये सुद्धा शेतकरी चांगल्या प्रकारे ऊसाची शेती करू शकेल असं वाटत नाही. साधारण 5,000 ते 5,500 जर ऊसाला गुळाला जर दर मिळाला तरच शेतकऱ्याला 2 पैसे हातात पडतील आणि गुराळ मालक चांगल्या प्रकारे गुळाळ चालू करू शकतील. यंदा महापुरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे गुळाला चांगला दर मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. ह्या वर्षी ऊस उत्पादन पुरामुळे एकदम ऊस आपले ॲव्हरेजला पण कमी आहेत आणि नुकसान पण शेतकऱ्यांचं भरपूर झालेलं आहे, त्यामुळे ऊसाचं यावेळी उत्पादन कमी राहणार आहे, त्यामुळे भाव राहावा अशी एक अपेक्षा आहे. साधारण 45,000 पासून 5,500 रुपयेपर्यंत दर राहावा तरच राहिला तरच शेतकरी आपली ही आपल्या आमची अपेक्षा आहे आणि ह्यातच शेतकरी आपले टिकू शकतात. आता तसे परिस्थिती पाहिले तर पुराची परिस्थिती पाहिली तर ऊसाचं उत्पादन पूर्ण कमी घटलेलं आहे. जर ज्या ही परिस्थिती पाहता जर गुळाची दराची जर अपेक्षा 4,500 ते 5,000 राहिली तरच कुठं गुराळ मालक ह्यातून तरणार आहे. मजुरांचा खर्च बघितला, पुरासारखी परिस्थिती बघितली किंवा पाऊस पर्जन्यमान जर बघितला तर त्या अपेक्षेप्रमाणे जर 4,000 ते 5,000 हा दर राहिला तरच ह्या शेतकरी गुराळ मालक ह्या टिकून राहील. या गुळ सौद्यावेळी सभापती उपसभापतींसह सर्व संचालक, समिती सचिव मोहन सालपे, उपसचिव तानाजी मोरे, व्यापारी अडते हमाल आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.